नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय मराठी पाठ 5 सुवर्णीचे घरटे भाग 3। तर आज आपण जे आहे भाग 3 बघणार आहोत, 3 आणि शेवटचा भाग। बघा, सुवर्णीचे घरटे शाळेच्या आवारात असलेल्या निंबाच्या झाडावर सुवर्ण पक्षी घरटे बांधत होता। अतुल, नैना, जॉन, सिमरन रोज तेथे थोड्या वेळ थांबायचे। पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे। आता घरटे बांधत असताना सुवर्ण पक्षी नियोजनबद्ध सफाईदारपणे नीटनेटकेपणे काम करायचा। त्याची चिकाटी कष्टाळू वृत्ती मुलांना आवडायची। आपल्या कुटुंबासाठी तो जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे। तर असं जे आपण हा पाठाचा सारांश बघितला, आता हे घरटे जे आहे मुलं बघत असताना गुरुजी तिथे आले आणि गुरुजींनी जे आहे सुवर्ण पक्षाची वखाणणी केली की सुवर्ण पक्षी गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो। नक्षीदार विण पाहून त्या पक्ष्याला सुवर्ण पक्षी असे म्हणतात। आता शेवटचा पॅराग्राफ आपण आज बघणार आहोत। बऱ्याच दिवसांनी मुले निंबाच्या झाडाजवळ आली, पाहतात तर काय सुवर्ण पक्ष्याचे घरटे बांधून पूर्ण झाले होते। बघा, आता बऱ्याच दिवसांनी मुले निंबाच्या झाडाजवळ आली आणि पाहतात तर काय सुवर्ण पक्ष्याचे घरटे बांधून पूर्ण झाले होते, तयार झालेले होते। आता झाडाच्या फांदीवर बसून निरीक्षण करणारी सुवर्ण जी आहे फिमेल त्यात राहायला आली होती। बघा, झाडाच्या फांदीवर बसून सुवर्णाची जी आहे मादी किंवा फिमेल सुवर्ण जी आहे त्या फक्त ती घरट्याचं काय करायची, निरीक्षण करायची। तिने कुठल्याही प्रकारची मदत त्याच्यात केलेली नाही आहे। आता ती त्याच्यात राहायला आली होती आणि नयना म्हणाली, सुवर्ण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो तेही चोचीने। मग आता तुम्ही सुवर्ण पक्ष्याचे घरटे जे आहे बघितलेले असेल तर ते जे आहे एकदम आकारबद्ध असं बांधलेलं असतं, तेही चोचीने बांधतो। आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी विणकर आहे हा पक्षी। बघा, ती नैना जी आहे तिने अजून एक गुण सांगितलेला आहे आपल्याला की सुवर्ण पक्षी कसा आहे, कसबी विणकर आहे। कसबी विणकर म्हणजे काय? स्किलफुल, कौशल्य असलेला। विणकर म्हणजे विवर। तर असा जो आहे हा पक्षी आहे, आपल्यालाही असं जे आहे सुंदरसं घरटं बघता येईल, बांधता येईल का? आता तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं होतं मी की तुमच्या जे आहे शेताच्या बांधाला वगैरे झाड असेल तर तुम्ही जिथे त्या सुवर्ण पक्ष्याच्या घरट्याचं निरीक्षण हे करायचं आहे। तर अशा पद्धतीने हा आपला पाठाचा शेवटचा भाग आपण आजचा आपण हा भाग बघितला। जर तुम्ही मागील भाग 1 आणि 2 बघितले नसतील तर ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या लिंक द्वारे बघू शकता। आता आजचा होमवर्क, तर स्क्रीनवर तुम्हाला शब्दार्थ जे दिसतात ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि पाठ चांगल्या प्रकारे वाचायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्हाला कसा वाटला याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। धन्यवाद।